कोंबडी वडे बनवण्यासाठी 1 किलो तांदूळ घेतलेले आणि त्याच्यामध्ये आपले धणे भाजून घेतलेले टाकायचे आहेत. किती ते बघा, 1 2 3 3 चमच, 1 4 4 चमच धणे भाजून घेतलेले आहेत. हरभरा डाळ भाजलेली आहे, 1 2 2.5 चमच आहे. आता मेथी भाजलेली आहे, दाणे मेथी ते आपल्याला 1 चमच आहे. हे आपण सर्व मिक्स करून थोडं जाडसर दळून आणायचं आहे गिरणीतून. हे बघा, मी आता दळून आणलेलं आहे. लय जाड पण नाही आणि लय बारीक पण नाही, मीडियम आकाराचं दळलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया चवीपुरतं आणि हे मी भात शिजवून त्याच्यामध्ये थोडंसं एवढं एवढं तांदूळ घेऊन शिजवलेलं आहे. आणि जर नाही बारीक झालं, शिजलं शाप एकदम, तर आपण मिक्सरला लावून घ्यायचं, असं बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी एक कांदा टाकला छोटासा. हे बघा, आता आपलं असं पीठ भिजवून झालेलं आहे. आता आपण पातेल्यात घ्यायचं आणि झाकून टाकायचं. नमस्कार, मी ज्योती, ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज तुम्हाला मी कोंबडी वडे बनवून दाखवणार आहे, म्हणजे चिकन वडेसाठी लागणारा मसाला दाखवते. 4 कांदे घेतले, 4 कांदे मोठे आहे, 5-6 तुकडे आल्याचे, 1/2 वाटी खोबरं आहे, बेडगे मसाला आहे, तिखट मसाला, हळद, लसूण, लसूण जरा जास्तच घ्यायचे आहे थोडे, कढीपत्ता, कोथिंबीर, 1 गरम मसाला. याच्यात सर्व खडा मसाला टाकलेला आहे, धना पावडर, बडीशेप, पूर्ण मसाला टाकून करून वाटून घेतलेला आहे, घरी बनवलेला आहे. आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे, त्यासाठी थोडं तेल टाकायचं आहे, 1/2 चमच तेल टाकायचं आहे. कांदा जर लवकर भाजायचा असेल आपल्याला, तर आपण थोडा चिमूटभर असं मीठ टाकून घ्यायचं आहे, लवकर भाजल्या जातो. आता आपला कांदा भाजून झालेला आहे, मीठ टाकल्या म्हणून बघा आता कसं पटकन भाजलेला आहे. आपल्याला काढून घ्यायचं आहे, खोबरा लगेच भाजतो, त्यासाठी आपल्याला ते म्हणून बारीक करून घ्यायचं आहे गॅस. आपला मसाला हे भाजून तयार आहे, त्याच्यामध्ये आपण आलं टाकायचं आहे, 1 चमच हळद टाकायची आहे. 1 चमच का टाकली, वशट आपण केलं ना म्हणजे चिकन मच्छी म्हणा, तर हळद आपल्याला जास्त टाकावी लागते. आणि हे गरम मसाला आहे, 2 चमच. ह्याला आता आपण वाटून घेऊया, थंड झालं की वाटून घेऊया. आता आपला मसाला वाटून झालेला आहे, असं बारीक वाटून घेतलेलं आहे. आता आपण तेल टाकले आहे, 2 डवले तेल टाकलेले आहे, एवढे मोठे चमच 2 टाकलेले आहे. त्याच्यामध्ये आता आपण थोडं लसूण, जाड मोठं असं थोडं लसूण कुटून घ्यायचं आहे, थोडं लाल होईपर्यंत थोडं लसूण ठेवायचं आहे, लाल होईपर्यंत रंग आलेला आहे लसणीला. आता आपण त्यात थोडंसं बारीक गॅस करून
कड़ी पत्ता डाल, एक चम्मच तिखट टकले बेटगी मसाला टाकले रहे, छान रंग ये तो है रशियाला। बेटगी मसाला दोन चम्मच टाकले रहे हैं अपने, ये वाटण टाकून घ्यायचं आहे आपल्याला। थोडा मसाला त्याच्यामध्ये मी थोडासा ॲड केलेला आहे चिकन मसाला, अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे मी पहिलंच, त्याला बॉईल करून घेतले थोडं। कसं करते मी, पाणी टाकून रस्सावाला करते, आपल्याला वड्याबरोबर खायचं आहे म्हणून त्यासाठी मी पातळ करणार आहे। आता मी चवीपुरतं मीठ टाकणार टाकते, आता आपल्याला चिकन झाकून ठेवायचं आहे। झाकते का मी कढईमध्ये बनवलेलं आहे म्हणून, कुकरमध्ये बनवलं तरी छान होते, त्यासाठी पोकळ झाकण ठेवायचं आहे आपल्याला। थोडा मिडियम गॅस करून ठेवायचं आहे, 15 ते 20 मिनटं शिजून द्यायचं आहे। आता मी झाकण काढून घेतलं आहे, तर आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे। कोथिंबीर टोमॅटो कोथिंबीर टाकून झालं का आपल्याला अजून 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे। आता आपला चिकन झालेला आहे, हा मी भिजत घातलेला पीठ बघा कसा भाकरीचा भिजवतो असा कडक भिजवून ठेवला होता, बघा आता कसं झालं आहे पातळ। आता जास्त पातळ झाला तर काय करायचं, आपण जे वड्याचा पीठ आधीच काढून ठेवायचा आणि मग त्याच्यात पातळ झाल्यावर परत मिक्स करून घट्ट करून घ्यायचा, थोडं लय बी घट्ट नाही असा झाला पाहिजे एवढा। आता मी तुम्हाला दाखवते असं झालं पाहिजे, आणि मी इकडे तेल तापत ठेवलेलं आहे, तेल तापलेलं आहे। आता पण मी तुम्ही एक कापड घेतलं आहे सफेद कापड, त्याला ओलं करून घेतलेलं आहे, ते असं ताटावर ठेवायचं, पाणी लावलं आहे, पाणी लावून झालं असं छोटा छोटा गोला करून असं घेऊन तेल असं असे पटापटा ते करावं लागतं। जर तुम्हाला सकाळी वडे बनवायचे असतील तर रात्री पीठ भिजवून ठेवायचा, संध्याकाळी बनवायचे असेल तर सकाळी भिजवून ठेवायचा, म्हणजे काय होतं चांगले असे फुगतात, हे बघा कसे फुगलेले आहे असे फुलतात ते। वडे तरीपर्यंत जर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कोकणातील पारंपरिक डिश आहे चिकन वडे, प्रत्येक सणाला बनवले जाते। दाबलं ना खाली झाऱ्याने दाबायचं म्हणजे छानपैकी फुलतात ते, असे थोडे कमी बुडबुडे झाले का समजायचं आपल्याला, ते तळले गेले आणि असा रंग यायला पाहिजे लाल।
असे बिना होलचे म्हणजे ते होल पाडल्यापेक्षा बिना होलचे जास्त फुलतात. ह्याच्यामध्ये मी सोडा वगैरे काही टाकलेला नाही. आता आपले कोंबडी वडे तयार आहेत, म्हणजे चिकन वडे. तुम्हाला भी आवडेल, तुम्ही ही बनवून बघा. धन्यवाद.